प्रश्नात सांगितलंय त्याप्रमाणे फोल्डर ओपन करूया आणि ही झिप फाईल आपल्याला आता डिलीट करायची आहे. त्यासाठी होम टॅबवर क्लिक करा आणि डिलीट या ऑप्शनवर क्लिक करा. पहा, तुमची फाईल आता डिलीट झाली आहे. प्रश्नात सांगितल्याप्रमाणे नेटवर्क डॉट टी एक्स टी ही फाईल आपण ओपन करूया. ह्यातलं सगळं टेक्स्ट सिलेक्ट करूया. पहा, त्यानंतर एडिटमध्ये जाऊन डिलीट. आता ही फाईल सेव्ह करूया आणि ही फाईल बंद करायची आहे. ह्या डॉक्युमेंटच्या शेवटी पाहण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर थोडंसं झूम आउट करून बघू शकता. शेवटी कर्सर ठेवा आणि आता इथे प्रोजेक्ट रिपोर्ट असे टेक्स्ट इन्सर्ट करा. प्रश्नात दिलाय त्याप्रमाणे शीट 1 उचलून आपल्याला शीट 3 नंतर ठेवायचं आहे. त्यासाठी शीट 1 या नावावरती क्लिक करूया. लगेच तुम्हाला एक काळा त्रिकोण दिसायला लागेल, तो शीट 3 पलीकडे येईल अशा बेतानी. आणि कर्सर सोबत ड्रॅग झालेलं पेज हे शीट 3 नंतर आणून कर्सर सोडून द्या. या प्रश्नात स्लाइड 5 लेआउट बदलून आपल्याला ब्लँक करायचा आहे. त्यासाठी स्लाइड 5 आधी सिलेक्ट करूया. त्याच्यावर राईट क्लिक केलं की लेआउटमध्ये आत्ताचा त्याचा करंट लेआउट दिसेल, जो आहे टायटल ओनली. त्याऐवजी तो आपण ब्लँक करूया. बघा, राईट क्लिक करून पुन्हा एकदा खात्री करून घ्या